नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानवी चेहरा कसा रेखाटन करायचा हे पाहूया. प्रथम, मानवी चेहरा अंडाकृती आकाराचा असतो हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. त्याप्रमाणे आपण अंडाकृती आकार पहिल्यांदा काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये मानवी चेहऱ्याची रचना तयार करायची. त्यानंतर आपल्या केसांचा भाग पहिल्यांदा पाहूया. केसांची रचना ज्या पद्धतीने घ्यायची आहे त्या पद्धतीने ड्रॉईंग करायचं आहे. त्यानंतर बाहेरील भाग, त्याच्यानंतर भुवया, भुवयांच्याच खाली डोळे आणि डोळ्यांच्या वरचा भाग. डोळ्याची बुबुळं पूर्ण गोल दिसत नाहीत, तो पाऊण भागच दिसत असतो. त्या पद्धतीने तेवढा भाग ड्रॉईंग करून डोळे या पद्धतीने आपण दाखवू शकतो. हे झाल्यानंतर नाकाची जागा, आपल्या नजरेमध्ये हे सगळं अंतर बसलं पाहिजे आणि लगेच कुठं किती अंतरावर काय काढायचं आहे हे कळलं पाहिजे. याच्यासाठी सराव महत्त्वाचा असतो. ओठाची जागा, ओठ झाल्यानंतर केस डार्क करून घ्यायचे आणि केस डार्क झाल्यानंतर पुन्हा कानांची रचना करत असताना डोळे आणि नाक याच्यामध्ये कानांची रचना करायची. कान काढल्यानंतर त्याच्याच खाली मानेचा भाग, या क्रमाने चित्र पूर्ण करत जायचे. आता मुलगा आणि मुलगी हे मानवी चेहरे साधारण समान असणारे, त्याची रचना कशी करायची तेही आपण शिकणार आहोत. हा मुलाचा चेहरा तयार झालेला आहे. त्यानंतर याच्यातूनच मुलीचा चेहरा कसा तयार होतो, काही थोडेफार बदल केले की याच्यातूनच मुलीचा चेहरा आपल्याला तयार करता येतो, ते आपण या ठिकाणी बघूया. मुलींची केशरचना ही वेगवेगळ्या पद्धतीने असते. मग आपल्याला ज्या पद्धतीने हवी त्या पद्धतीने केसांची रचना करायची आणि त्यालासुद्धा शेडिंग करायचं आहे. ज्या डायरेक्शनने केस आहेत त्या डायरेक्शनने स्ट्रोक्स आले पाहिजेत, तिकडंही लक्ष द्यायचं आहे. अशा पद्धतीने मानवी चेहरा आणि याचा नियमित सराव केला तर नक्कीच मानवाकृती सुंदर सुबक अशा काढता येतील.